वसईमध्ये प्रथमच अर्नाळा किल्ला ते वसई किल्ला सागरी जलतरण मोहिमेचं सा आयोजन करण्यात आलं आहे शिवसेना कळमस्फोट फाउंडेशन शिवस्मृती प्रतिष्ठान आणि विजय पाटील फाउंडेशन यांचा आयोजनामध्ये पुढाकार वसई तालुक्याला विस्तीर्ण असा सागरी किनारा लाभला असून या तालुक्याला ऐतिहासिक वारसा देखील आहे या ठिकाणच्या खेळाडूंना जलतरणसाठी एक व्यासपीठ उभं राहावं या ठिकाणच्या मुलांमध्ये जलतरणाची गोडी निर्माण व्हावी यासाठी वसई तालुका शिवसेनेने कळम स्पोर्ट फाउंडेशन व शिवस्मृती प्रतिष्ठान यांच्या विद्यमाने आणि विजय पाटील फाउंडेशन यांच्या सौजन्याने अर्नाळा किल्ला ते वसई किल्ला या बावीस किलोमीटर सागरी जलतरण मोहिमेचं आयोजन पाच जानेवारी रोजी करण्यात आलं आहे या मोहिमेमध्ये आंतरराष्ट्रीय जलतरणपट्टू प्रभात कोळी वयवर्षी वीस विश्वविक्रम करणारी कुमारी जिया राव वयवर्ष बारा कार्तिक गोगळे वयवर्ष अठरा राकेश कदम वयवर्ष बावीस आणि शार्दूल घरत वयवर्ष एकोणीस हे जलतरमपटू सहभागी होणार आहेत या मोहिमेला अर्नाळा किल्ला येथून सकाळी सात वाजता सुरुवात होणार असून बावीस किलोमीटर अंतराची ही सफर वसई किल्ल्यात पूर्ण होणार आहे याबाबतची अधिक माहिती या मोहिमेचे सूत्रधार शहर प्रमुख राजाराम बाबर उपशहर प्रमुख संजय गुरव आणि विभाग प्रमुख शशीभूषण शर्मा यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकामध्ये दिली आहे या मोहिमेला माजी जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण तालुकाप्रमुख निलेश तेंडुलकर जिल्हा सहसचिव विवेक पाटील वसई प्रमुख प्रथमेश राऊत यांचे सहकार्य लाभले आहे तर कार्यक्रमाचा सांगता समारंभ नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे खासदार राजेंद्र गावित आमदार फाटक आमदार श्रीनिवास वनगा आणि विजय पाटील फाउंडेशनचे विजय पाटील यांच्या उपस्थितीमध्ये वसई किल्ला या ठिकाणी दुपारी एक वाजता होणार आहे तर या मोहिमेला सर्व विद्यार्थी खेळाडू यांनी मोठा प्रतिसाद द्यावा असं आवाहन आयोजकांनी केलं आहे ब्युरो रिपोर्ट एच पी लाईव्ह न्यूज वसई